मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे हे पुन्हा एकदा आक्रमक झालेत। राज्य सरकारने सारथी सोडून दिलेलं आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे येत्या 25 ऑक्टोबर पासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत। तर रायगडहून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही असं संभाजीराजेंचं म्हणणं आहे। चर्चेला जाण्याचा विषयच नाही, कारण का जे काय बोलायचं ते मी ऑलरेडी सांगितलंय। परत चर्चा कशाला करायची आहे? त्यांच्या पुढे मुद्दे आहेत, त्यांनी सॉल्व करावेत, म्हणून चर्चा करायचा विषय नाही। मी आक्रमक आक्रमक मी आहेच आक्रमक, सारखं म्हणजे हातात काठी घेणं किंवा जोरात बोलणं म्हणजे आक्रमकपणा नाही। आक्रमकपणा तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा दिसतो, तो दिसला जातं। तो येणाऱ्या थोड्या दिवसात जर ह्यांनी काही निर्णय घेतले नाही तर आमचा दौराच चालूच। पुढची बातमी साताऱ्यातून। उदयनराजे यांनी स्कूटर कशी चालवली यापेक्षा नगरपालिका कशी चालवली याचा सातारकरांनी विचार करावा असं वक्तव्य शिवेंद्रराजेंनी नाव न घेता केलंय। साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यात पुन्हा एकदा सामना पाहायला मिळतोय। आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजे हे आमने सामने आलेत। उदयनराजेंनी सध्या उद्घाटनाचा सपाटा चालवलाय, तर रविवारी विकास कामांचं उद्घाटन आणि पाहणीसाठी उदयनराजेंनी दुचाकीवरून रपेट मारली। त्यांचा स्कूटर चालवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि यावरच प्रतिक्रिया देताना शिवेंद्रराजेंनी निशाणा साधलाय। काही लोक गाडी घेऊन उद्घाटनाला गेले, काही लोक टू व्हीलरवर गेले, म्हणजे टू व्हीलर चालवत गेले, म्हणजे त्याची चर्चा झाली टू व्हीलर चालवत गेले म्हणून। माझं म्हणणं आहे, 5 वर्ष नगरपालिका नीट चालवली असती तर आता एवढी पोस्टरबाजी आणि हे करायला लागलं नसतं। टू व्हीलर कशी चालवली ह्याच्यापेक्षा आता मला वाटतं सातारकरांनी 5 वर्ष नगरपालिका कशी चालवली ह्याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे।